येत्या पंधरा दिवसात राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ दिवाळीला अवकाश असून त्याआधीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत सर्वच पक्षातील नेते मोठ्या राजकीय भूकंपाचं भाकीत आत्तापासूनच करत आहेत त्यामुळे राजकीय चर्चांना उदान आलं आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाचे दहा ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता तर अजितदादा गटाचे नेते धर्मराव बाबा अतराम यांनी जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात असून त्यांची वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं होतं राष्ट्रवादीचे हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता शिंदेगडाचे आमदार संजय सिरसाट यांनी मोठं बाकीत करून खळबळ उडवून दिली आहे आमदार संजय सिरसाट यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेतच दिले आहेत ठाकरेगडातील लोक आमच्याकडे येऊ नयेत म्हणून आमच्या पक्षाबाबतच्या काही वावड्या उठवल्या जात आहेत आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार पक्षाच्या चिन्हाशिवाय कोणत्याही वेगवेगळ्या चिन्हावर लढणार नाही उलट त्यांच्या पक्षातून जे येणार आहेत तेच लवकर आमच्या पक्षात येतील आमच्या चिन्हावर लढतील याची प्रचिती तुम्हाला येत्या पंधरा दिवसात येईलच असं भाकीतच संजय सिरसाट यांनी केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत